कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजतागायत शाळा या सुरू झाल्या नाहीत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहेत. परंतु या ऑनलाईन शिक्षण धोरणाचा फायदा हा आदिवासी समाजाला होत नाही. लोकवस्तीपासून बऱ्याच अंतरावर राहणारा आदिवासी समाज हा सोयीसुविधांपासून वंचित आहे. कमाई देखील काहीच नसल्याने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार कसे? याकरिता शासनाने सहकार्य करावे व तात्काळ शाळा सुरू कराव्यात. या मागणीकरिता रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समिती येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने निषेध करीत आंदोलन केले. यावेळी मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये, प्रभारी गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब पोळ, उपसभापती विश्वनाथ पाटील यांना देण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा व खालापूर तालुका पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड. आणि त्याच्यामुळे आम्ही इथं आलो तर आमचे लोक बरीचशी पोरं अशी घरी बसलेली आहेत. शिक्षण नाही, काय नाही, लोक पोरांची शिकण्याची हे आहे पण आमच्याकडून पैसा नाही. आणि सरकारने लॉकडाऊन केलं, हे काय ऑनलाईन केलंय, ऑनलाईन ते बोलतात ते काढलं तर ते काय आम्हालाच कळत नाही. आम्हाला कळत नाही तर आमची पोरं काय हे करणार? आमच्या लोक पोरांना शिक्षणासाठी शिक्षण मंत्री बोलते आदिवासी मागं नाही राहायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे. पण पुढं जाण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी ह्या कोरोनामुळे त्यांनी ऑनलाईन लॉकपाट हेच त्यांनी काढलंय. पण आमची पोरं कुठं जातील? त्यांना शिक्षण मंत्र्यांना आमचं एकच विनंती आहे, त्याही आमच्या पोरांना लॉकपट द्यावा, मोबाईल द्यावा. आणि जिथं रेंज नाही, खेड्यापाड्या गावांमध्ये रेंज नसते, त्यांनी ते सगळं उपयोग करून द्यावा. आमची मुलं शिकायला पुढं जायला तयार आहेत. आज इथे आम्ही शिक्षण मंत्री असेल आणि सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे. त्याचं कारण असं की आज जे कोविडच्या प्रादुर्भावाने जे देशावर महामारीचं संकट जे आलेलं आहे त्या अनुषंगाने शाळा बंद झालेल्या, सगळंच घडी बदललेली आहे. त्या बदलावाच्या काळामध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये मोबाईलवर जी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केलेली आहे, आमच्या आदिवासी गरीब आहेत त्यांच्याकडे ऑनलाईनची सुविधा नाहीये. त्यांना एक वेळ कमावून खाण्याची महामारी आहे इथं. ते कमावणार सकाळी, तेव्हा संध्याकाळी खाणार, तर ते मोबाईल कुठून आणणार? त्यासाठी आमची विनंती आहे, आम्ही ह्या मागण्यासाठी इथं आलेलो आहे की शिक्षण मंत्र्यांनी ऑनलाईन सुविधा सुरू केलेली आहे.